केंद्र सरकारनं प्रस्ताव पाठवला आणि त्यानंतर एकमत झालं. एकमत झाल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं. किसान महासभा नेते डॉक्टर अजित नवले आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अजित नवले जी, एक मोठा प्रस्ताव पाठवण्यात आला आणि त्यानंतर एक मोठा निर्णय झालेला आहे आणि म्हणूनच शेतकऱ्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलंय. संयुक्त किसान मोर्चानं हे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्याचं मुख्य कारण हे तीन काळे कायदे जे कॉर्पोरेट धार्जीने होते ते मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आणि संसदेत त्या निर्णयाची अंमलबजावणी केली ही फारच पॉझिटिव्ह गोष्ट होती. त्या व्यतिरिक्त ज्या राहिलेल्या मागण्या आहेत त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीमालाला रास्त भाव देण्यासाठी एक कमिटी गठीत करण्याचा निर्णय हा लिखित स्वरूपामध्ये करण्यात आलेला आहे आणि इतरही मागण्यांवर सकारात्मक अशा प्रकारचं लेखी दिल्यामुळे एक वर्षापासून चाललेलं हे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय. मला असं वाटतं ही शेतकरी आंदोलनासाठी अत्यंत आनंददायी आणि महत्वाची अशा प्रकारची विजयी घटना आहे. जी, या प्रस्तावाबाबत त्यानंतर एक ट्वीट केलेलं आहे शेतकरी नेते योगेंद्र यादव यांनी. त्यांनी असं म्हटलंय की संयुक्त मोर्चानं घोषणा केली आहे आणि 11 डिसेंबर रोजी सर्व किसान मोर्चाच्या वतीनं आनंदोत्सव साजरा केला जाईल आणि त्यानंतरच आंदोलन मागे घेतलं जाईल. आता ही केवळ औपचारिकता शिल्लक आहे कारण गेली 2 दिवस जे प्रस्ताव आले त्या प्रस्तावावर प्रत्येक मुद्द्यावर व्यवस्थित चर्चा संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने झाली. काही जे मतभेद होते ते परत केंद्र सरकारला कळवण्यात आले आणि ते पत्र कसं असावं याच्याबद्दलचं ड्राफ्टिंग हे 2-3 वेळा चर्चेचा देवाणघेवाण झाल्यानंतर फिक्स झालेलं आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं आता जो पत्र केंद्र सरकारकडून आलंय त्याच्यावर नक्कीच संयुक्त किसान मोर्चा सकारात्मकरित्या निर्णय करताय आणि आंदोलन आता स्थगितीकडे जाईल. ही केवळ आता औपचारिकता स्थगित करण्याची यापेक्षा वेगळं आता मला वाटतं यामध्ये काही होईल असं मला वाटत नाही. जी, केंद्र सरकारच्या प्रस्तावाला आणि त्या प्रस्तावावरती एकमत झालं त्यामुळे हे आंदोलन स्थगित झालेलं आहे. मात्र यामध्ये किंतु परंतु काही नव्हते का, काही सवाल नव्हते का? नक्कीच होते. ज्यावेळी पहिला ड्राफ्ट देण्यात आला त्याच्यामध्ये काही मुद्दे हे संयुक्त किसान मोर्चाला बदलून होते ते परत एकदा पाठवण्यात त्यात का बदल हवे याच्याबद्दलचा ठोस अशा प्रकारचा पर्यायी प्रस्ताव हा सुद्धा काल सायंकाळी संयुक्त किसान मोर्चाच्या वतीनं सरकारला सादर करण्यात आला आणि मग त्या प्रस्तावाच्या आधारे योग्य ते बदल करून एक नवा अशा प्रकारचं पत्र ज्याच्यामध्ये अधिकृतरित्या आंदोलन मागे घेतलेलं आहे ही खूप मोठी गोष्ट म्हणावी लागेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी.